नमस्कार माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, प्रज्ञा मावशीच्या गोष्टीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे उंदराने केली फजिती. एकदा काय झालं, एक होते तिरकिटराव. त्यांचा खूप मोठा मळा होता. त्यांनी त्या मळ्यात लावले मुळे. खूप खूप मुळे आले, लहान मुळे, मोठे मुळे, बारीक मुळे, जाड मुळे, पांढरे मुळे, लाल मुळे, जिकडे तिकडे मुळेच मुळे. तिरकिटराव म्हणाले, चला कोण कोण येणार मुळे काढायला? मिनी तू येणार का? मोत्या तू? सोनी तुम्ही पण येणार का? मिनी मांजर बोलली, हो हो आम्ही पण येणार. तसा काळू बैल अन श्यामा घोडा म्हणाले, आम्ही देखील येणार. सारे जण मुळे काढायला तिरकिटरावांबरोबर मळ्यात गेले. तिरकिटराव म्हणाले, हे बघा, खाली आहे मुळा आणि वर आहे पाला. पाला हलवून जोरात वर ओढला की मुळा वर येईल. सारे लागले कामाला, पाला ओढू लागले. पाला गदागदा हलवला की मुळा वर आलाच. सगळ्यांनी मिळून खूप मुळे काढले. मुळ्यांचा झाला मोठा ढीग. पण एक मुळा तसाच राहिला मातीत रुतून, कारण तो होता मोठा, खूप खूप मोठा. तिरकिटराव बोलले, चला सगळे मिळून ओढावर. जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. साऱ्यांनी जोर लावला, पण मुळा काही हलेना, मातीतून निघता निघेना. आता काय करायचं? सारे जण थकले, कपाळाला हात लावून बसले. तेवढ्यात त्यांना आवाज आला, चुक 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 चुक. तिरकिटरावांनी बघितलं, पाहतो तर काय उंदीर. ते बोलले, तू रे कशाला आलास इथे? उंदीर म्हणाला, तुम्हाला मदत करायला. तिरकिटरावांनी विचारलं, तू मदत करणार? तू तर एवढासा मिरमुटला वितभर दिसतोय, तू काय मदत करणार? उंदीर त्यावर बोलला, बघा तर खरं, तुम्ही पाला ओढा जमिनीवरून आणि मी ढकलतो जमिनी खालून. मिनी, मोत्या, सोनी हसू लागले. श्यामा काळू देखील हसले आणि म्हणाले, तू एकटा ढकलणार खालून? उंदीर म्हणाला, हो. तिरकिटराव बोलले, बरं बरं जा तू खाली, बघू तर कसा ढकलतोस ते. उंदीर पटकन खाली गेला. त्याने बघितलं, मुळ्याची बारीक धाग्यासारखी मुळं मातीत रुतून बसली होती. उंदीर मामा ती मुळं कुरतडू लागला, कुरकूर कुरकूर कुरकूर. मग म्हणाला, ओढा आता बरं. साऱ्यांनी पाला ओढला, पण मुळा काही हलेना, वर निघता निघेना. सारे म्हणाले, तू ये आता वर, तुला ढकलता येत नाही. पण उंदीर पुन्हा कुरतडू लागला, कुरकूर कुरकूर कुरकूर. असं करता करता उंदराने ती सारी धाग्यासारखी मुळं कुरतडून टाकली. तसा मुळा खालून ढिला झाला. मग तर गंमतच झाली. मुळा पटकन वर आल्याबरोबर आधी धपकन खाली पडला काळू, मग पडला श्यामा, नंतर पडली सोनी बकरी, मग नंतर मोत्या आणि मिनी, तर गडबडा लोळायलाच लागले. उंदीर मामा खालून वर आला आणि बघतो तर काय सगळे खाली पडलेले. त्याला हसू आवरेना, टाळ्या पिटून गाणे गात तो नाचू लागला. या या सारे बघा मजा, कसा उडे साऱ्यांचा फज्जा. मुळा मातीतून मुळी न हले, म्हणून धावलो मी तिकडे. खालून ढकली हा मामा, वरून ओढती काळू श्यामा. सोनी मोत्या आणि मनी, धपकून सारे कोसळूनी. लोळती सारे कसे पहा, हा 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 हा. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत राहा.